गोलंदाजी जोरावरच नितिन ने आपल्या संघाला पहिला विजय मिळवून दिलाय। चला नितिन आपण या माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या मेन ऑफ द मॅचचा अध्यमान तुम्हाला या ठिकाणी बहाल केला जाईल। त्याचबरोबर आपण या ठिकाणी पाहतोय जांभळमोरे गावातील युवा कार्यकर्ते तेजसजी जांभळे हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर अक्षयजी शेलार आहेत, फेसबुक किंगमेकर अल्पेशजी जांभळे हे देखील उपस्थित आहेत। त्याचबरोबर कनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान नवनिर्चित सदस्य योगेशजी जांभळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या, स्थानपन्न व्हा। त्याचबरोबर आलेल्या सर्व मान्यवरांचं, क्रिकेट रसिकांचं आणि प्रेक्षक मायबापांचं यांचं या आयोजकांच्या वतीने सहर्ष सहर्ष स्वागत करतोय। आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये। एका बाजूला आपण पाहतोय अंबानी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आटाळी संघ। अंबानी संघाची स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये, एका बाजूला सुनील तर दुसऱ्या बाजूला कुलदीप शेडगे। पहिला चेंडू विठ्ठल आयरे यांचा लोअर पुलटॉ चेंडू होता, चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवला जातोय। डॉट डिलिव्हरी निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। दोन षटकांचा खेळ आहे, जो जिंकेल तो मात्र अंतिम चार मध्ये जाईल। एक मोठी मॅच, बिग फाईट मॅच। याला अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडूला फिरकावून दिला, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे श्रीकांत आयरे, परंतु पाहिजे मात्र थोडस मिस फिल्डिंग पाहायला मिळते। या चेंडूवरती दोन धावा अंकित केल्या जातील। अंबानी संघाने श्रीगणेश होतोय दोन धावांचा, तर सुनील बादापुरे आपलं खातं ओपन करतोय दोन धावांनी। धाव धावपलका वरती जातो, दोन धावा अंकित केले गेलेत। बीसीसीए कास पठार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाजी जाधव यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं आहे। याला अजून एक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली, कम बॅक करताना पाहायला मिळते। विठ्ठलचा जर विचार केला तर मित्रांनो, विठ्ठल एक मोठं नाव आहे कास पठार टेनिस क्रिकेटच्या पटलावरती। आज आपल्या सातत्याने आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। आतापर्यंत तीन चेंडू पेस केले, फक्त दोन धावा खर्च केला। डान्सिंग द विकेट पुढे मारण्याचा प्रयत्न, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे, सीधा साधा सोपा झेल पकडला जातोय। सुनील बादापुरेची खेळी संपुष्टात, सुनील बादापुरे बॅक टू पेव्हिलियन, परतीच्या दिशेला तंबूच्या आसऱ्याला येतोय। ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं, श्रीकांत आयरे चपळाईने गोलंदाजी क्षेत्ररक्षक करत होता, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर रोखून ठेवली आणि एक सीधा साधा झेल पकडला आणि सुनीलला मात्र माघारी परतवलंय। चांगली क्षेत्ररक्षण सुनीलच्या माध्यमातून आणि श्रीकांतच्या माध्यमातून पाहायला मिळतंय। एक चांगलं एपड, 100% एपड आपल्या गावासाठी श्रीकांत आयरे आपल्या संघासाठी देतोय। तितकंच चांगलं गोलंदाजी विठ्ठलजी आयरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। सातत्याने चांगली गोलंदाजी करते आणि कित्येक काळ क्रिकेटची सेवा केले, क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले आणि आपल्या संघासाठी पहिलं षटक कित्येक वेळा घेऊन येताना पाहायला मिळतात। आज देखील आज आलेत, तर या ठिकाणी मी विनंती करतो योगेश जांभळे यांना की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मेन ऑफ द मॅचचा अध्यमान बहाल करायचा आहे। कुलदीप शेडगे स्ट्राईक एंडला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय। याला पहा, मोठा फटकाला, चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतून अतिशय चांगला झेल पकडला जातोय। कुलदीप शेडगेची देखील खेळी संपुष्टात, कुलदीप शेडगे बॅक टू पेव्हिलियन। या ठिकाणी कॅमेरामॅनना विनंती करेन की आपण कॅमेरा या ठिकाणी दाखवायचा आहे। कनेर जांभळमोरे जांभळेवाडी गणेशनगर या ग्रुप ग्राम पंचायतीचे सदस्य माननीय श्री योगेशजी जांभळे यांच्या शुभ हस्ते नितीन आयरे यांना मेन ऑफ द मॅचचा अध्यमान बहाल केला जातोय। तर या ठिकाणी हॅट्रिक वरती आहेत विठ्ठलजी आयरे। पहा, अतिशय चांगली गोलंदाजी करतायत। आतापर्यंत पाच चेंडू फेस केलेत आणि फक्त दोन धावा खर्च केलेत आणि दोन विकेट्स देखील मिळवलेत। अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। पहिलं षटक आहे, पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगली बहाद्दार अशी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। अंबानी संघाचा ट्वेल्थ मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे, विनंती असेल। याला पहा, मिस टायमिंग पाहायला मिळतोय, अजून एक डॉट डिलिव्हरी। मित्रांनो, विठ्ठल आयरे यांची गोलंदाजी तुम्हाला आवडली असेल तर मित्रांनो एकदा टाळ्या होऊन जाऊ दे, काय गोलंदाजी केली, गोलंदाजीचा नजारा तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय। फक्त एक षटक फेकलं, दोन धावा खर्च केले आणि दोन विकेट्स देखील मिळवले। मित्रांनो, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते। तर कुठेतरी बॅकफुटला जाताना अंबानी संघ पाहायला मिळतोय। ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर अंबानी संघाने पहिले दोन सामने
जिंकले, अतिशय चांगले रोमांचक रोमहर्षक सामने जिंकले। पिसानी संघाला फक्त 12 धावांवरती रोखलं होतं आणि त्यानंतर अतिशय चांगला सहजरित्या ते टार्गेट पूर्ण देखील केले, परंतु आता मात्र प्रथमतः बॅटिंग करतायत कुठेतरी अडथळा निर्माण होतोय। याला पहा मोठा फटका आहे, ग्राउंड शॉट आहे, चेंडू जातोय लॉन्ग ऑन रिजन मध्ये, तिथे मात्र मंगेश आहे, थोडीशी बंबल होतोय, फेकी करेल तोपर्यंत दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत। दोन धावेने धावपळक पुढे जात आहे, धावपळक जाऊन पोहोचलं तब्बल 4 या आकड्यावरती, 4 धावा धावपळकावरती लागलेत। श्रीकांत आहेरे वैयक्तिक पहिलं, दुसरं षटक घेऊन आलाय सांघिक, राईट अम द ओव्हरचा मारा करेल, याला फुल टॉस चेंडू होता, पुढे मारण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, तिथे मात्र क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय, चेंडू जातोय दन 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 करत सीमारेषेच्या पलीकडे, 4-4-4-4 धावांसाठी फरार। या 4 धावाच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचलंय 8 आकड्यावरती। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अटाळी संघाला कमीत कमी धावांवरती रोखावं लागणार आहे। जर अंबानी संघाची जर गोलंदाजी पाहिली तर मित्रांनो, सकाळपासून अतिशय चांगली गोलंदाज झाली, पिसानी सारख्या मोठ्या संघाला मात्र फक्त 12 धावांवरती रोखलं होतं, म्हणजे कुठेतरी अटाळी संघाला कमीत कमी धावा देणं गरजेचं असेल या अंबानी संघाच्या खेळाडूंना। आला पहा अकूट टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इथं मात्र काय झालं घडलं जात आहे, झेल मात्र धरणीला ड्रॉप केला जातोय, अजून एक धाव अंकित केली जाईल, एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते, धावफलक जाऊन पोहोचलो 9 या आकड्यावरती। श्रीकांतचा जर विचार केला तर पाठीमागच्या मॅच मध्ये जळकेवाडी छावा या संघाविरुद्ध फक्त 2 धावा खर्च केले होत्या, अतिशय चांगली गोलंदाजी त्याने केली होती। याला पहा अकूट टप्प्याचा चेंडू आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे विठ्ठल, परंतु इथं थोडा मिस फिल्डिंग, चेंडू जाते 1 बॉल सीमारेषेच्या पलीकडे, 4-4-4-4 धावांसाठी फरार। किरण आहे स्ट्राइक एंडला, त्याच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी पाहायला मिळते, धावपळकावरती जातो, धावपळक जाऊन पोहोचलंय 13 या आकड्यावरती। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, उर्वरित 2 चेंडूवरती जर एक चौकार एक षटकार लागतो तर अंबानी संघ गोलंदाजी करत असताना अतिशय चांगली फाईट देखील करू शकतो। 13 धावा धावपळकावरती लागलेत, या किरणनं मात्र डावाला सावरलंय, एक जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारल्या, अतिशय चांगली खेळी करतोय आपल्या संघासाठी। श्रीकांत आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती निघालाय, राईट अम द ओव्हरचा चेंडू घेऊन 5वा चेंडू निघालाय घेऊन किरणसाठी। याला पहा अतिशय चांगला चेंडू होता, ओव्हर पिच चेंडू होता, डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली, कमबॅक केलाय श्रीकांतने। आणि सातत्याने मी सांगत असतो की जीवनामध्ये तुम्हाला कमबॅक करणं गरजेचं आहे, आयुष्यामध्ये कितीही संकट आली तरी त्या संकटांवरती मात करणं गरजेचं असतं। आज पहा श्रीकांतने पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतरचा अतिशय चांगला चेंडू फेकला। याला पहा पॉईंट रिजनमध्ये चेंडू येतोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा देखील करतोय, 2 बाउंड चेंडूला जज करला जातोय, दुसरा धावेचा प्रयत्न देखील झालाय, तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, परंतु काय घडलं जात आहे मैदानाच्या आतमध्ये 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत, 3 धावेने धावपळक पुढे जात आहे, धावपळक जाऊन पोहोचलं तब्बल 16 या आकड्यावरती। 17 धावांचं आव्हान अट्टाळी संघासमोर ठेवले अंबानी संघाने, अतिशय चांगली खेळी किरणच्या माध्यमातून पाहायला मिळाली, संघ अडचणीत होता आणि संघाला थोडं सावरण्याचं काम या किरणनं केलंय। आज किरण पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली, सूर्याची किरण जरी आपण पाहिली तरी आज अंबानीसाठी किरण मात्र धावून आलाय। आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी सुस्वागतम हार्दिक स्वागत देखील आहेत। यानंतरची मॅच असेल पावशेवाडी विरुद्ध जळकेवाडी, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे। जळकेवाडी संघाचा संघनायक त्याचबरोबर पावशेवाडी संघाचा संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल। चला अंबानी संघ आपण स्पीडअप ठेवायचा आहे। मित्रांनो आपण पाहतोय कालच्या दिवसातील अतिशय चांगले सामने पाहायला मिळाले, आजच्या या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसातील आपण पाहतोय एक दुपारच्या सत्रामधील एक मोठी मॅच
अंबानी विरुद्ध अटाळी जो जिंकेल तो मात्र अंतिम चार मध्ये प्रवेश करेल। म्हणजे एक महत्त्वपूर्ण मॅच आहे। महत्त्वपूर्ण मॅच मध्ये अंबानी संघाने प्रथमतः फलंदाजी केली। 17 धावांचं आव्हान अटाळी संघासमोर ठेवलंय। एक मोठं आव्हान आहे, अशक्य देखील नाही आणि कठीण देखील नाहीये। आपण पाहतोय BCCI कास पठार सातारा 22 गाव 14 गाव क्रिकेट असोसिएशन आयोजित BCCA चषक 2020-2021 पर्व तिसरेचा थरार आपण पाहतोय। या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, सर्व संघांचं, सर्व क्रिकेट रसिकांचं आणि प्रेक्षक मायपाप्यांचं, सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। त्याचबरोबर यूट्यूबवरती लाईव्ह जुळालेल्या सर्व प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय। धावफलकावरती 17 धावा बनवायच्या आहेत। धावफलकावरती बनवायच्या आहेत अंबानी संघाला। तुमचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही सातत्याने सांगत असतो। तुमचा जर 12वा खेळाडू या ठिकाणी नसेल तर तुम्ही कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही मित्रांनो। तर या ठिकाणी टॉस केला जातोय। BCCA कास पठार सातारा 22 गाव 14 गावच्या असोसिएशनचे अध्यक्ष सुभाजी जाधव यांच्या शुभास्ते टॉस केला जातोय। जळकेवाडी संघाने टॉस जिंकलाय काय निर्णय असेल? बॅटिंग प्रथमतः निवडले आणि पावशेवाडी संघाला आमंत्रण केलंय गोलंदाजीसाठी। जवळ मैदानाच्या आतमध्ये एक मोठी मॅच आहे जिथे आपण पाहतोय एका बाजूला अंबानी संघ तर दुसऱ्या बाजूला अट्टाळी संघ। 17 धावांचं एक आव्हान आहे आणि आव्हानाला चिरडून काढण्यासाठी आपण पाहतोय एका बाजूला श्रीकांत आयरे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदेश आयरे। तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय कुलदीप शिडगे। पहिला चेंडू वाईट बॉलचा इशारा येतोय। डावी एसटी सोडले चेंडूने आणि एक अतिरिक्त धाव धावफलकावरती लागली जाते। या अतिरिक्त धावेने संघाचा श्री गणेशा होतोय। एका धावेने 12 चेंडू मध्ये तुम्हाला 17 धावा डिपेंड करायच्या आहेत म्हटल्यावर ह्या वाईट बॉल अतिरिक्त धावा देणं गरजेचं नसेल मित्रांनो। याला पहा पॅडलँडची गोलंदाजी। चेंडू टप्पा पडल्यानंतर स्लोअर पद्धतीचा चेंडू, परंतु इथं मात्र काय घडलं जात आहे पहा। रनआउटची संधी होती परंतु एक धाव अंकित केली जायली। दोन धावा धावफलकावरती अंकित केलेत। दोन धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते कुलदीप निघाला। याला चेंडूला फिरकावून दिला स्क्वेअर लेन रिजन मध्ये। ते मात्र क्षेत्ररक्षण पोहोचण्याच्या अगोदर चेंडू जातोय। 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स चौकार संदेश आयरेच्या बॅट मधून पहिला चौकार येतोय। आता मात्र कमबॅक करतोय अटाळी संघ। ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं संदेश आयरेचा विचार केला तर क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव आहे। आज या स्पर्धेसाठी खास गावावरून आलाय आणि आज आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय। एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। कुलदीप पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती निघालाय। याला पहा कुट्टप्याचा चेंडू होता। पॉइंट रिजन मध्ये चेंडूला फिरकावून दिलाय। तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पाठी जात आहेत परंतु पंचांचा इशारा येतोय आमच्यापर्यंत। दोन धावेंचा दोन धावेने धावफलक पुढे जात आहे। धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 8 या आकड्यावरती। 8 धावा धावफलकावरती लागली। महत्वपूर्ण मॅच आहे मित्रांनो। महत्वपूर्ण मॅच मध्ये आपण पाहतोय श्रीकांत आणि संदेश आपल्या संघासाठी अतिशय चांगली कामगिरी करतायत। 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत। याला पहा अतिशय चांगला चेंडू होता। त्याला हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलाय। तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे। अजून एक धाव धावफलकावरती अंकित केली जाईल। 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय। पाठीमागचा जर मॅचचा विचार केला तर पिसानी विरुद्ध अंबानी अतिशय चांगली मॅच झाली होती। अंबानी संघाने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती आणि या गोलंदाजीच्या जोरावरच अंबानी संघाने
मैच देखी जिंकली होती परंतु आता मात्र कुठे तरी 17 धावान आव्हान आहे आणि आव्हानाला डिपेंड करत असताना अंबानी संघ थोड़ा कुठे तरी महागडे षटक टाकताना पाहायला मिळतोय। कुलदीप याला पा एक धाव पुन्हा एकदा अंकित केलेली आहे चेंडूवरती। एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जातोय, धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 10 आकड्यावरती, 10 धावा धावफलकावरती लागलेत। पाच चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज आहे 28 संघाला टॉप 4 मध्ये जाण्यासाठी। याला पा एक रनआउटची संधी आहे, काय घडलं जाईल ते मात्र पा। जर फेकी यष्ट्यांचा वेध घेत असती तर नक्कीच संदेशला माघारी पलटावं लागलं असतं, परंतु थोडस कुठेतरी गपलत पाहायला मिळाली। एक षटकांचा खेळ समाप्त झालाय, एक षटका अखेरीस, धावफलक जाऊन पोहोचलंय तब्बल 11 या आकड्यावरती। आता मात्र समीकरण येऊन पोहोचलंय, 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे। चला स्पीडअप ठेवा, विनंती असेल, 6 चेंडू मध्ये 6 धावांची गरज आहे 28 संघाला। स्ट्राइक एंडला आपण पाहतोय, संदेश आयरे आहे, नॉन स्ट्राइकला आपण पाहतोय, श्रीकांत आयरे आहे। आघाडीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये अजूनही तळ ठोकून बसले, अतिशय चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते। 6 चेंडूमध्ये 6 धावा डिपेंड करायचे आहेत अंबानी संघाला, तर 6 चेंडूमध्ये 6 धावा बनवायचे आहेत 28 संघाला। आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय सुनील बादापुरे गोलंदाजी मार्कवरती। पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू त्याला फिरकावून दिला स्क्वेअर लेन रिजन मध्ये, चेंडू जातोय वन बाउंस मार हिच्या पलीकडे, 4 धावांसाठी फरार। आणि संदेश आयरेचा जर आपण विचार केला तर त्याचं डीप मिडविकेट रिजन स्क्वेअर लेन रिजन अतिशय परफेक्ट आहे, त्याला जर आखूड टप्प्याचा चेंडू जर फेकला तर नक्कीच तो स्क्वेअर लेन रिजन मध्ये आणि डीप मिडविकेट रिजन मध्ये मोठमोठे फटके सातत्याने मारताना पाहायला मिळते। आज देखील पहा सुनीलनं थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू ठेवला, त्याच्यावर मोठमोठे प्रहार देखील चढवले जात आहेत। आता मात्र समीकरण आहे 5 चेंडू मध्ये 2 धावा, पुन्हा एकदा स्क्वेअर लेन रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, अजून एक धावांकित केली जाईल। एका धावेने धावफलक पुढे जात आहे, धावफलक जाऊन पोहोचलं तब्बल 16 या आकड्यावरती स्कोर लेवल आपल्याला पाहायला मिळतोय। 4 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे। आपण कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलेले संघ, जाधव उमरी संघ पहिला संघ ठरला, मुनावळी संघ दुसरा संघ ठरला। यावेळेला पहा मोठा फटका आलाय, चेंडू जातोय वन बाउन्स इमारतीच्या पलीकडे 4 धावांसाठी, विजयी चौकार येतोय संदेश आयरेच्या बॅट म्हणून आलेला हा विजयी चौकार। त्यानंतर जर पाहिलं तर सी गटामधून आपण पाहतोय 28 संघ देखील टॉप 4 मध्ये जाऊन पोहोचलाय। 28 संघाचं मी कौतुक करेन, आपल्याला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील, त्याचबरोबर अंबानी संघाचं देखील मी कौतुक करेन, अतिशय चांगला खेळ तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवलात त्याबद्दल तुमचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन असेल। चला पावशेवाडी संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, त्याचबरोबर जळकेवाडी संघ आपली स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे।